नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी काजल हवलदार. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. अहमदनगर श्रीगोंदा येथे शेतात शेळी आल्याने महिलेला विवस्त्र करून मारहाण. चार जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, आरोपी मोकाटच. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात महिलांची स्टंटबाजी. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसालाच दम भरून कॅमेरा हिसकावून घेण्याचा केला प्रयत्न. मधू चव्हाणांवर चिपळूणमध्ये बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल. संस्था चालकानेच केला आश्रमशाळेतील 7 मुलींवर लैंगिक अत्याचार. सांगलीच्या कुरळप येथील धक्कादायक प्रकार उघडकीस, आरोपीस अटक. अनुसूचित जाती जमातींना पदोन्नतीत आरक्षण घेण्याचा राज्य सरकारने आपल्या पातळीवर निर्णय घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना. सांगलीत मध्यरात्री ढगफुटी, सदृश परिस्थिती. 2 तासात पावसाने सांगलीकरांना झोडपले. विजेच्या कडकडाटांसह पावसाची जोरदार हजेरी. तहसील कार्यालयाच्या संगणमताने एकाच जागेची 2 विक्री. सांगली न्यायालयाचे CID मार्फत चौकशीचे आदेश. चंद्रपूर सिंदेवाहीतील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यास 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक. विराट कोहलीच्या ट्रेलर द मूवीचं गुड अखेर उकललं. कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात असल्याचं आलं समोर. आणि भारताची फुलराणी सायना नेहवाल अखेरीस बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप सोबत बांधणार लग्नगाठ. 10 वर्षाच्या नात्याला मिळणार नाव. कुपवाडमधील मेन रोडवरील नागराज मंडळाने उभारलेली कमान वाऱ्याने पडली असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कुपवाडमधील मेन रोडवर गणेशोत्सव निमित्त उभारण्यात आलेल्या नागराज मंडळाने उभारलेली कमान वाऱ्याने पडली. कमान मेन रोडवर असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. वेळीस तेथील नागरिक व वाहतूक पोलीस सचिन पाटील यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झाली नाही, पण आर्थिक नुकसान लाखो रुपयांचं झालं आहे. अचानक पडलेली कमान बघायला कुपवाडकरांनी गर्दी केली आहे. सत्ताधारी मंडळींकडून झालेल्या कामाचे पुन्हा उद्घाटन करून दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग सुरू. काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांचं वक्तव्य.
आमदारकीचे डोहाळे लागले. भाजपचे पदाधिकारी व तालुक्याचे आमदार मंत्र्यांच्या दौऱ्यात सुद्धा दुष्काळी परिस्थिती त्यांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ झालेल्या कामाचे दुबार उद्घाटने करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. दुष्काळी तालुक्यातील जनतेची प्रश्न सोडवण्याची धमक नसेल तर आमदार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी टीका पत्रकार बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांनी केली. जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना देखील प्रशासनाकडून दुष्काळ उपाययोजना करण्याचे पाऊल उचललेले दिसत नाही. सत्ताधारी मंडळींकडून झालेल्या कामाचे पुन्हा उद्घाटन करून जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग सुरू आहेत. विक्रम सावंत म्हणाले की सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे, कारण ढोणे हे मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी दुष्काळी तालुक्यातील प्रश्न पाणी चारा यांची मागणी करत निवेदन दिले. मात्र सत्ताधारी मंडळींनी झालेल्या कामाचे पुन्हा उद्घाटन करून घेण्यात व्यस्त आहेत. तालुक्यात पावसाअभावी रब्बी त्याच्याबरोबर खरीप दोन्हीही वाया गेलेले, पण हे शासन कोणत्याही प्रकारे या दुष्काळावर किंवा पावसाअभावी जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर उपाययोजना करताना कुठेही दिसत नाही. आज तालुक्यातल्या जवळजवळ सगळे तलाव कोरडे झालेले, तरीसुद्धा नुसता म्हैशाळ योजनेच्या आवर्तनाच्या बाबतीत गाजावाजा केला जातो, पण प्रत्यक्षात आवर्तन कुठेही चालू झालेलं नाही. आज ज्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून वारंवार या म्हैशाळ योजनेचा गाजावाजा केला जातो, प्रत्यक्षात आवर्तन सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही प्रकारचे हे शासन नियोजन करायला तयार नाही. चंद्रपूर सिंदेवाई तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांना 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून अटक केलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यास 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री मोहिनी गेडाम सिंदेवाही नगरपंचायतच्या भाजपच्या नगराध्यक्ष आहेत. गेडाम यांनी एका रेतीघाट कंत्राटदाराला रेतीघाट चालू करून देण्यासाठी 2 लाखांची मागणी केली होती. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. संस्था चालकानेच केला आश्रमशाळेतील 7 मुलींवर लैंगिक अत्याचार. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेतील 7 मुलींच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आश्रमशाळेच्या संस्था चालकाकडून हा लैंगिक अत्याचार झाल्याचा उघडकीस झाला आहे. या प्रकरणी आज कुरळप पोलिसांनी मिनाई आश्रमशाळेवर छापा टाकत या लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालक अरविंद पवार यास अटक केली आहे. तर या प्रकरणी या आश्रमशाळेची महिला शिपाईला ताब्यात घेतलं आहे. काही पीडित मुलींनी आश्रमशाळेतल्या संस्थाचालकांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत पालकांना कल्पना दिली होती. यावरून आज कुरळप पोलीस आणि पालकांनी अचानकपणे आश्रमशाळेमध्ये तपासणी करून याबाबत चौकशी केली असता संस्थाचालक अरविंद पवार यांच्याकडून शाळेतल्या मुलींच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अनेक वेळा या आश्रमशाळेतील मुलींच्या सोबत पवार यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक माहिती अनेक पीडित मुलींनी पोलिसांना दिली. या घटनेनंतर आश्रमशाळेसमोर मोठी गर्दी झाली होती. आज रोजी पोलीस स्टेशनला पूर्वी एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे प्राथमिकदृष्ट्या शाळेच्या केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही कुरळप पोलीस सोबत जिल्हा महिला बालविकास अधिकारी तसेच चाइल्ड वेलफेअर कमिटी आणि CDPO आणि इस्लामपूर उपविभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या निर्भय अशा सर्वांनी त्या ठिकाणी संयुक्तरित्या मिनाई आश्रमशाळा म्हणून एक आश्रमशाळा आपल्या गोव्यामध्ये कार्यरत आहे, त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये सदर संस्थेचे जे संस्थाचालक आहेत अरविंद आबा पवार ते व त्यांची एक सहकारी महिला सहकारी त्या ठिकाणी म्हणजे जी महिला वर्कर जे काम करणारी होती त्यांच्या सहाय्यानं त्या ठिकाणी आश्रमशाळेत शिकणाऱ्या साधारणपणे सकृदर्शनी तपासामध्ये असं लक्षात आलेलं की 5 अल्पवयीन मुलींचं म्हणजे 5 मेजर आहे बाकी 4 अल्पवयीन आहे तशा मुलींचं त्या ठिकाणी लैंगिक शोषण झालेलं आहे. बाकी इतर 2-3 मुलींच्या बाबतीत छेडछाड वगैरे त्या टाईपचा प्रकार झालेला आहे.
असं एकूण साधारणपणे 8 मिलीच्या बाबतीत प्रकार झालेला आहे असं सप्तदर्शनी लक्षात आलेलं आहे. त्याच्यावरून जो आहे आपले जे आरोपी आहे आरोपींना आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सध्याला गुन्हा दाखल करायची आणि सोबतच इतर जे काही प्रतिसाद आणखी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि सोबतच यामध्ये आणखी सहायक आयुक्त समाज कल्याण जे आहेत त्यांना देखील आम्ही यामध्ये कारवाईच्या बाबत माहिती देऊ. तिथल्या बाकीच्या इतर मुलांच्या बाबतीत पण पुढची उचित कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. अहमदनगर श्रीगोंदा येथे शेतात शेळी आल्याने महिलेला विवस्त्र करून मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेतामध्ये शेळी गेल्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटातील वादानंतर एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध विनयभंग आणि ॲस्ट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र आरोपी अद्याप ही मोकाटच आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव गावात 12 सप्टेंबरला हा प्रकार घडला होता. गावातील रहिवाशी वाघसकर कुटुंबीय आणि गावातील दुसऱ्या एका कुटुंबामध्ये शेतात शेळी गेल्याच्या कारणावरून वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झालं. या भांडणात पडलेल्या महिलेला वाघसकर कुटुंबियांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. 395 कलम बाडी कलमचे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. यांचे अपोजिट क्रॉसमध्ये जे गुन्हा आहे ते 460/2018 गुन्हा आहे आणि यांच्यामध्ये ॲट्रॉसिटीज आणि त्यासोबत 354, 324 असं कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ॲट्रॉसिटीजचे जे आरोपी आहे त्यांनी कोर्टामध्ये आपल्या अपील केलेले आहे आणि त्यानुसार त्यांना 28 सप्टेंबरपर्यंत ॲड इंटरिम बेल मिळालेली आहे. ॲट्रॉसिटीचे गुन्ह्याचे तपास SDPO कर्जत करत आहे आणि दुसरी जे गुन्हा आहे त्यांचे तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PSI कर्णवार करत आहे. आज पुन्हा एकदा श्रीगोंद्यामध्ये एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारण्याची घटना घडली जी अतिशय निंदनीय अशी आहे, अतिशय वेदनादायक अशी आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं सत्र कुठं थांबताना दिसत नाही. आज एक आदिवासी महिलेची शेळी सवर्णांच्या शेतीमध्ये घुसली आणि त्याच्यासाठी मारहाण तिच्या पतीला करण्यात आली. पतीला वाचवायला जाणाऱ्या पत्नीला निर्वस्त्र करण्यात आलं, तिला तिथं मारहाण करण्यात आली. म्हणजे कुठं चाललो आहे आपण आणि कुठे चालली आहे महिलांची गरिमा? मला असं वाटतं आहे की पुन्हा एकदा भीती राहिली नाही, धाक राहिला नाही कुठल्याही पद्धतीचं. आणि या एवढी सगळी घटना झाल्यानंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यात आली, आजही आरोपींना पकडण्यात यश आलं नाही. मात्र आरोपींनी कोर्टाकडनं जामीन मिळवला आहे, त्यामुळे पोलिसांच्या एकंदरीतच सगळ्या भूमिकेवरती आहे तो एक संशय येतो आहे. आजपर्यंत या सगळ्या घटनांमध्ये जर आपण पाहिलं महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये, यात पोलिसांचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कायदे सुरक्षेसाठी बनवले गेलेत, परंतु त्याची अंमलबजावणी ज्या ऑथॉरिटीकडनं होते आणि ते म्हणजे पोलीस ऑथॉरिटी, आणि त्यांच्याकडनं जर व्यवस्थित आणि निकोप असा तपास केला गेला तर निश्चितपणे आरोपींना पकडण्यामध्ये यश मिळेल. मला असं वाटतं आहे की आरोपींना शिक्षा न झाल्याचं प्रमाणसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच कुठेतरी असल्या विकृतांचं मनोबल वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणूनच रोज कुठली ना कुठली महिला वेगवेगळ्या पद्धतीने अश्लीलतेला, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे यामध्ये लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. रोज या घटना अतिशय वेदनादायक अशा आहेत, याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि म्हणूनच समाजामध्ये जागरूकता होणं. खाल्लं का नाही खाल्लं माझं मालक आणि शिव्या नाही गेला, त्यांनी आई माई वशिया दिली, त्यांना मारलं. तिथं मी सोडवाई गेले, तिथं माझा जंपर तोडला, माझ्या अन्नावऱ्याला सोडवाई गेले आणि मग त्यांनी मारहाण सुरू केली. तिथं साडी सोडली, फिरली फिरल्यावर त्यांनी मला जी इन लाकडानी ती माराय सुरुवात केली. जसे इन लाकडं तसे मारीत होते. तिथं पवारसाहेबापाशी मी कंप्लेंट द्यायला गेली, ती म्हणले तुम्ही खोटी केस करता, तुमचे खरं नाही, तुम्ही बाहेर जा. तिथून नगरला गेले, नगरला साहेब भेटले नाहीत, नाशिकला गेले, नाशिकहून तिथं साहेब म्हणले तुम्ही जा. डिप्युटी सरने कर्जतला गेलो, कर्जतने डिप्युटी सरने घेतली तक्रार. सप्टेंबरला पारधी समाजाच्या संदर्भामध्ये ज्या महिलेंवरती विवस्त्र करून मारहाण करण्यात आली ती घटना अतिशय निंदनीय आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना.
मुद्दा असा आहे की अशा घटना महाराष्ट्रामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये वारंवार घडत आहेत, पण पोलीस प्रशासन आणि राजकीय लोकांच्या लॉबीमुळे अशा घटना कुठंतरी तोडपाणी करून, कुठंतरी या लोकांची हॅरेसमेंट करून मनोबल वाढवण्याचं काम ह्या सुवर्ण समाजाचं काम ह्या पोलीस यंत्रणेच्या मार्फत होत आहेत. ह्या कुठंतरी घटना न्यायव्यवस्थेच्या पूर्वपदावरती आल्या पाहिजेत. या संदर्भामध्ये DYSP असतील की SP साहेबांनी असेल याच्या प्रकारच्या सूचना, योग्य त्या सूचना दाखल करा, गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ह्या PIना दिल्या पाहिजेत. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून ज्या काही घटना होतात ते त्यांना थांबण्याचं प्रयोजन आहे. आता मुद्दा असा आहे की त्या आरोपींनी बेल घेतलेल्या अशा प्रकारची पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे, पण आरोपी जोपर्यंत अटक होत नाहीत आणि जर पोलिसांनी जर या आरोपींना जर अटक केली नाही तर 1 ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे. या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करणार आहोत. महापोर्टल परीक्षा पद्धती बदलण्याकरता मंत्रालयात आलेल्या आमदार बच्चू कडू यांनी माहिती तंत्रज्ञान संचालकास लॅपटॉप दिला. राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावं अशी मागणी करण्यासाठी बच्चू कडू मंत्रालयात गेले होते. महापोर्टल परीक्षा पद्धती बदलण्याकरता मग MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा होता, त्या दरम्यान ही अशी घटना घडली आहे. अरे मैं काम बोल रहा, तभी से काम बात नहीं कर रहा मैं. आपका उद्या 10,000 विद्यार्थी रस्त्यावर उतरणार, तिथे काही खाल्लं तर तू पाहिजे नौकरासारखा वागायचा. सर्व मी देतो पगार तुम्हाला, तुझ्या बापाच्या घरून येत पगार. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात महिलांची स्टंटबाजी, कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसालाच दम भरून कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर संविधान बचाव अभियान सुरू आहे. सांगलीतील या कार्यक्रमावेळी इतर जाहीर कार्यक्रमाप्रमाणेच पोलीस कर्मचारी चित्रीकरण करत होता, मात्र पोलीस आमच्यावर दबाव आणत आहेत असा कांगावा करत मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या फाटकबाईंनी त्या पोलिसाला अरेरावी करत कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जबरदस्तीने चित्रीकरण डिलीट करण्यास भाग पाडले. पोलीस कर्मचाऱ्यास चांगलेच फैलावर घेत कोणाच्या परवानगीने आत आला तसे खडसावले. Thank you.
पैसे म्हणून मी कार्यक्रम प्रायव्हेट घेतला. ज्या सार्वजनिक जागेत महापालिकेच्या जागेत सरकारी जागेत घेतलेला नाहीये. ऐका, तुम्हाला यायचा पण आता अधिकार नाही आम्हाला विचारल्याशिवाय. त्यानंतर मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनला चप्पलने मारहाण करत रस्त्यावर ठिय्या मारून जोरदार निदर्शने करण्यात आली आणि पोलिसांच्याकडून दबाव येत असल्याच्या बद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार येणार असल्याचेही फौजिया खान यांनी सांगितलं आहे. की पोलीस जे आले त्याचा आम्ही जाब विचारायला मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत. की या लोकशाहीमध्ये आम्हाला आमच्या सभा घेण्याचा अधिकार आहे. दरवेळीस आमच्या राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या मीटिंगमध्ये CID लोक विदाऊट युनिफॉर्म असलेले सोडले जातात. आज इथे या हॉलमध्ये आम्ही महिलांचा कार्यक्रम असताना एक पोलीस मूवी सगळ्या कॅमेऱ्याने ते शूट करत होता. या देशामध्ये लोकशाही आहे. मोदींची हिटलरशाही आम्ही खपवून घेणार नाही. आणि जे गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांना याचा जाब आम्ही मुंबईला गेलो की विचारणार. सांगलीतील न्यू अजिंक्य गणेश मंडळ यांच्या वतीने महाअन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. न्यू अजिंक्य गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने महाअन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या वतीने नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. यातून अनेक गरजूंना लाभ झाला आहे. दरवर्षी या महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी 2500 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पलूस येथे गाणसम्राट पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या स्मृतिदिनी संगीत मैफिल रंगली. रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पलूस येथे गाणसम्राट पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या पुण्यतिथी आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्था वर्धापन दिनानिमित्त आयोजित शास्त्रीय गायन भक्तिगीत सुगम गायनाची बहारदार संगीत मैफिलीस रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या संगीत सोहळ्यात कैलास सावंत यांनी रसिकांच्या मनाला साथ घालणारी अनेक गीते सादर करून त्यांची मनं जिंकली. सावंत यांना मानसी पाटील, सोमनाथ सुतार, मानसी गिरी यांनी गायनाला साथ दिली, तर तबला साथ विनायक वाडेकर, पकवाट साथ नितीन भंडारे, देवानंद पाटील आणि निवेदन प्रकाश जंगम यांनी केले. या संगीत सोहळ्यास ध्वनी व्यवस्था सुधीर वाघिरे, सुहास वाघिरे यांनी केली. पलूस येथील कैलासवासी प्रभाकर माधवराव परांजपे सभागृहात शनिवारी सायंकाळी ही भव्य संगीत मैफिल रंगली. सर्व रसिकांनी या सुश्राव्य गायन व हार्मोनियम तबला वादनाचा लाभ घेतला. माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समता मेळावा होणार.
दोन वर्ष कारागृहात काढल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचा पहिला मेळावा बीडमध्ये होणार आहे. या मेळाव्यात ते बिनधास्त बोलणार आहेत असे संघटनेचे उपाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान बीडमध्ये भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. समता परिषदेची सर्वसेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते राजकीय भाष्य करण्याची शक्यता आहे. या मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी केले. आमचे नेते छगनराजे भुजबळ साहेब यांनी बाहेर आल्यानंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून जे भुजबळ साहेबांवर जो समाज प्रेम करत होता, बहुजन समाज, उदित समाज, सर्व समाज प्रेम करत होता, अशा लोकांना भेटायचे, लोकांमध्ये जायचं असं साहेबांच्या वेळेस ठरवलं. आणि सुरुवात गणपती पडल्यानंतर चालू करू म्हणून पहिला मेळावा हा बीड जिल्ह्याला दिलेला आहे. हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीडच्या वतीने एक समता मेळावा म्हणून बीड येथे आपण आयोजित करत आहोत. निश्चितच चार वर्षापासून लोकांना साहेबांना पाहायचं आहे, साहेबांना बघायचं आहे आणि साहेबांचं काय बोलतात हे ऐकायचं आहे, साहेब कसे दिसत आहेत हे लोकांना पाहायचं आहे. म्हणून या ठिकाणी 29 तारखेला दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख आकर्षण सर्वांना किंवा काय साहेब बोलणार आहेत असे आमचे नेते आदरणीय छगनराजे भुजबळ साहेब हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. दुसरे या बीड जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार आदरणीय जयदत्तांना देखील या व्यासपीठावर आहेत. जवळपास सर्वजण या व्यासपीठावर बरेचसे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आणि 2.5 वर्षामध्ये त्यांच्यावर काय आरोप झाले, प्रत्यारोप झाले काय हे संपूर्णपणे आपल्याला कल्पना आहे. पण या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातून लोक साहेबांना भेटायला आले आणि यामध्ये वास्तविक आमच्या भागाचा मित्र सुभाजी राऊत असतील किंवा नाशिकचे काही मित्र असतील किंवा जालना असतील, औरंगाबाद असेल, परभणी असेल, पुणे असेल, सर्वच भागातून लोकं येत होती. पण सातत्यानं बीड असेल किंवा सुभाजी राऊत असेल ते सातत्यानं लीडरशिपला होते, पुढे होते. आणि बाहेर आल्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर एक ठरलं गेलं की ज्या ज्या लोकांनी आपल्यावर भुजबळ साहेबांनी सांगितलं की माझ्यावर ज्या ज्या लोकांनी प्रचंड प्रेम केले त्या प्रेमाचा उतराय मी कसा होणार मला समजत नाही. कारण मी जेलमध्ये असताना माझ्या कुटुंबाच्या पाठीमागे निश्चितपणे उभं राहून त्यांच्या पाठीवर ताप मारले, तुम्ही घाबरू नका, भिवू नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे ही सांगणारी सगळी महाराष्ट्रासह भारतामध्ये लोकं होती. आता यांच्याकडे आपण जाऊन कमीत कमी यांचे आभार मानले पाहिजेत, यांचं ज्ञान मुखदर्शन घेतलं पाहिजे, जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी 2 शब्द बोलले पाहिजे म्हणून साहेबांनी सुद्धा एक कल्पना व्यक्त केली. आणि त्याच्या नियोजनाखातर या महाराष्ट्रातून पहिल्यांदा जो मेळावा आहे, मोठा मेळावा, समता मेळावा या नावाखाली जो घेण्यात आलेला आहे तो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद समता मेळावा या बीड शहरामध्ये 29 तारखेला होणार आहे. या मेळाव्यातून साध्य एवढंच होणार आहे की आदरणीय भुजबळ साहेबांना मुंबईमध्ये येऊन कोणाला भेटता आलं नाही. वाडी असेल, वस्ती असेल, गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, या पातळीवर काही लोक असतील त्या सर्वांना या ठिकाणी येऊन साहेब त्यांच्याशी प्रेमाने बोलतील, त्यांचे आभार मानतील, त्यांची उतराई होतील. आणि ज्या काही मग आता बहुजनांच्या अडचणी असतील, ओबीसींच्या अडचणी असतील किंवा अन्य लोकांच्या अडचणी असतील त्याच्या संदर्भामध्ये ते बोलतील. 27 सप्टेंबर रोजी विश्वशांती महायज्ञ आणि भव्य रथोत्सव पार पडणार. परमपूज्य आचार्य श्री 108 सूर्यसागरजी महाराज यांनी आवाहन केले. हातकणंगले तालुक्यातील आळते इथं परमपूज्य आचार्य श्री कुंथूसागरजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री सूर्यसागरजी महाराज यांचा चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. गुरुवार दिनांक 27 रोजी श्री 1008 शांतीनाथ भगवान षोडस कारण विधान समापन आणि विश्वशांती महायज्ञ होणार आहे. दुपारी 1 वाजता भव्य रथोत्सवाला सुरुवात होणार आहे. या धर्म प्रभावनेचा लाभ या सर्व भाविकांनी घ्यावा असं आवाहन जैन समाजाच्या वतीनं करण्यात आले. यावेळी विनय पाटील, संजय पाटील, सुनील हावळे, प्रमोद जयगोंडा, प्रमोद हावळे, अमोल चौगुले, भूपाल पाटील, अभिनंदन पाटील उपस्थित होते.
औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी आर्थिक मदत करू. चंद्रकांत पाटील यांची हातकणंगले येथे वक्तव्य. हातकणंगले तालुक्यातील शिरोली MIDC औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेह मेळावा आणि केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात स्कॅम ITI राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सत्कार समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यातील सरकार हे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रचंड संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत स्मॅक ITI सारखी संस्था उद्योजकांच्या स्पॉन्सरशिपवर मुलींना प्रशिक्षण देत आहे. ITI पूर्ण झालेल्या मुलींना नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा उद्योग सुरू करावा. उद्योग सुरू करताना आर्थिक अडचण आल्यास आपण गरज लक्षात घेऊन बिनव्याजी आर्थिक मदत करू, असे त्यांनी जाहीर केले. ITI 35-36 वर्ष झाली. त्या स्मॅकमध्ये प्रमुखाने स्मॅकची निवडणूक झाली, राजू पाटील विजयी झाले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण त्याच्याबरोबर कारण त्या निवडणुकांमधून एक कटुता निर्माण होते आणि ती कटुता नंतर कामावर परिणाम करते. मिरज मोहरम व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मदत करणाऱ्या समाजातील विविध घटकांचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी आभार मानले आहे. गणेशोत्सव व मोहरम हे सण एकत्र आल्याने हे सण शांततेत पार पाडण्याचे मोठे आवाहन होते. जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा हिंदू मुस्लिम समाजातील सामाजिक संघटना शांतता कमिटी कार्यकर्ते यांच्या बैठकी घेऊन आवाहन केलं होतं. समाजातील सर्व घटकांच्या मदतीने मोहरम व गणेशोत्सव शांततेत पार पडला आहे. आज पोलीस उपविभागीय अधीक्षक अनिकेत भारती यांनी सर्वांचे आभार मानले आहे. पोलीस दलाने आपली कामगिरी चोख बंदोबस्तातून बजावली आहे, त्याबद्दल उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी व पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांचा सत्कार सामाजिक संघटनांकडून करण्यात आला. यावेळी जुबेर शेख व कार्यकर्ते उपस्थित होते. या सगळ्यांनी सुद्धा अतिशय पॉझिटिव्हली आमच्या सर्व घडामोडींना प्रसिद्धी देऊन आम्ही जे काही आवाहन केलं होतं, आम्ही जे काही वाहतुकीमध्ये डायव्हर्जन केलं होतं, आम्ही जे काही सूचना दिल्या होत्या मंडळांना, पदाधिकाऱ्यांना, नागरिकांना, त्या सगळ्यांबद्दल वेळोवेळी आवश्यक ती प्रसिद्धी देऊन कुठल्या तरी गोष्टीचा एखादा चुकीचा प्रकार घडत असेल तर त्याचं खूप चिरफाड न करत बसता त्याचं जेवढं महत्त्व आहे तेवढ्यापुरतंच त्याचं वार्तांकन करून या दोन्ही मीडियाच्या घटकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. या शहरातील नागरिकांचं मी खऱ्या अर्थानं अशा अर्थानं आभार मानतो की यांनी हे माझं गाव आहे, हे माझं मिरज शहर आहे आणि हे मला शांत ठेवायचं आहे, ही माझी गरज आहे हे ओळखून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकदम लहान सहान गोष्टीपासून ते मोठमोठ्या गोष्टींपर्यंत आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आहे. मी सुद्धा अशा पद्धतीनं सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे पोलीस दलाच्या वतीनं मिरज उपविभाग असो, सांगली जिल्हा असो, या सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आगामी काळातसुद्धा जे काही सण उत्सव असतील, पब्लिक मीटिंगचे कार्यक्रम असतील, मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर लोक उतरून एखादा सण उत्सव साजरा करणार असतील, त्या प्रत्येक वेळी या सर्व घटकांचं पुन्हा पुन्हा सहकार्य आम्हाला लागणार आहे आणि ते आपण सगळेजण आम्हाला देणार असाल. या शहराच्या भवितव्यासाठी, या शहरातील नागरिकांच्या सर्व घटकांच्या भविष्यातील कामासाठी मी त्यांना SP सर, ॲडिशनल SP सर आणि पोलीस विभागाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. ऋषी मुनींच्या आयुर्वेदाचे उपचार आता सर्वसामान्यांना अत्यल्प दरात. गुणवत्तेशी तडजोड न करता आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा करणारे पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अर्धांगवायू, सांधे व मनसाचे विकार, पोटाचे विकार, वंध्यत्व, स्त्रीरोग, मधुमेह, मुतखडा,
त्वचा विकार, मूळव्याध, हृदविकार, बालविकार यावरती खात्रीशीर उपचार, पॅथॉलॉजी, फिजिओथेरपी, पंचकर्म विभाग, मुलांसाठी सुवर्ण प्राशन संस्कार, स्वच्छ निसर्गरम्य परिसर, दर्जेदार आरोग्यदायी पंचकर्म, निवासी तज्ञ डॉक्टर, सर्व सोयीयुक्त स्त्रीपुरुष स्वतंत्र जनरल वार्ड, स्पेशल रूम्स, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आयुर्वेदिक जेवण, लिफ्टची सोय, रसशाळेतील शुद्ध आयुर्वेदिक औषधे, निरोगी आरोग्याचा मंत्र आयुर्वेद सर्वत्र। LRP आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, प्रकाश नगर, सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 023-42-66-12-12। किमया ब्युटी पार्लर नातं जिव्हाळ्याचं विश्वासाचं। बदललेला पत्ता, हरिकृपा रेसिडेन्सी, पहिला मजला, जुमा मशीद जवळ, ब्राह्मणपुरी, मिरज। मॉडर्न हेअरकट्स, ब्युटी ट्रीटमेंट्स, ब्युटी पार्लर कोर्स, नववधूचा मेकअप यासाठी 25 वर्षापासून सुप्रसिद्ध। बेसिक, ऍडव्हान्स, ब्युटी पार्लर कोर्स यासाठी नावनोंदणी सुरू आहे। मेहंदीचे नॉन केमिकल घरी बनवलेले उत्कृष्ट कोन मिळतील। नववधूचा मेकअप, मेहंदी, वेळ 12 ते 6, फक्त मंगळवारी सुट्टी असते। जुन्या जागेशी आमचा काहीही संबंध नाही। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली। किंग स्टार ऍक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात। पत्ता, कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज। संपर्क 99-56-89-01-44। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170, HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज। इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास, पर्सनल गायडन्स, टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन, मोस्ट फोकस्ड कोचिंग फॉर बोर्ड CET अँड JEE, प्रोव्हिजन ऑफ प्रिंटेड नोट्स अँड स्टडी मटेरियल। कॉन्टॅक्ट मुळे सर, 8888-517-084, तांबोळकर मॅम, 9850-99-3238। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली। सांगलीत निघाली स्वच्छता हीच सेवा अंतर्गत जनजागृती रॅली, नगरसेवक, अधिकारी आणि नागरिकांनी सांगलीत चकाचक केली। स्वच्छता हीच सेवा अंतर्गत सांगली शहरात महापालिकेने भव्य जनजागृती रॅली काढली। यावेळी या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे आयुक्त, नगरसेवक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सांगलीत चकाचक केली। शहरवासियांमध्ये स्वच्छताविषयी जनजागृती करणे हा या रॅलीमागील उद्देश होता।
सांगलीच्या पुष्पराज चौकापासून महापालिका कर्मचारी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांनी विश्रामबाग पर्यंत ही मोहीम राबवली. यामध्ये सर्वांनीच एकत्रितपणे स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याने सांगली मिरज रोड हा या मोहिमेनंतर चकाचक झाला आहे. प्रत्येक महिन्याला अशी मोहीम राबवण्याचा मानस महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी व्यक्त केला. तर या मोहिमेच्या अनुषंगाने महिला नगरसेवकांनी आपल्या घरापासून स्वच्छतेला सुरुवात करण्याचे आवाहन केलं आहे. 229 नंबरला होतो, 2018 मध्ये आपण 119 नंबरला आलो आहे आणि ह्या वर्षी आपल्याला पहिल्या 25 मध्ये येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ही स्पर्धा आहे, स्पर्धेबरोबर स्पर्धेमध्ये जे काही चांगलं होणार आहे त्यामध्ये स्वच्छताही महत्त्वाची आहे आणि त्याबरोबर जो काही कचरा शहरामधला उठाव होणार आहे त्याचं प्रोसेसिंग, त्याचं जे काही विघटन करायचं आहे ते पण महत्त्वाचं आहे. याच्यासाठी राज्य शासनसुद्धा पैसे देतं, केंद्र शासन पैसे देतं. तर ह्या सर्व गोष्टी आपण करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2019 सर्व नागरिकांनी तयार राहणं गरजेचं आहे. त्याच्या अनुषंगानं ही एक स्वच्छता मोहीम आम्ही सर्व सदस्यांच्या मदतीनं आम्ही आज सुरुवात केलेली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आमदार सुधीरदादा गाडगीळ व पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी आदरांजली वाहिली. अत्यंत विद्वान, विचारवंत, राजकारणी आणि निस्पृह सेवाप्रती पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. यांच्या निमित्त मुंबई मंत्रालयात आमदार सुधीरदादा गाडगीळ व पर्यटन मंत्री नामदार जयकुमार रावळ, राजाराम गरुड व प्रकाश तात्या बिर्जे यांनी आदरांजली वाहिली. उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही, लवकरच खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ, शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केलेला नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन लवकरच खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची माझ्यासोबत काल बैठक झाली. या बैठकीत कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केलेला नाही. पत्रकारांनी कशाच्या आधारे बातम्या दिल्या मला माहीत नाही, असं शरद पवार म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे माघार घेण्याबाबत लोकसहभाग लोक पुढाकार यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मिरज तालुक्यातील बोलवाड येथे सामाजिक कार्यकर्ते सचिन मधुकर कांबळे यांच्यावर दूषित भावनेने खोटे गुन्हे दाखल करून सामाजिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा आणि कायद्याच्या चुकीचा व सोयीस्कर वापर करणाऱ्या लोकशाही संविधान विरोधी प्रकृतीचा निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात जर खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर 15 दिवसानंतर विविध सामाजिक संघटना तीव्र आंदोलन करतील. मिरज तालुक्यातील सर्वच घटकातील लोक, या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सचिन कांबळे यांच्या समर्थनार्थ उतरलेले आहेत. मी नानासाहेब वाघमारे या ठिकाणी या निदर्शनाचं नेतृत्व करतो आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जर सचिन कांबळेचे जर नाही त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले आणि त्यांची तडीपारीची ऑर्डर जर नाही कॅन्सल केली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या सांगली शहरामध्ये, मिरज शहरामध्ये करणार आहे आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल आणि आम्ही सामाजिक स्तरावरती ज्या ज्या लोकांच्यावरती अन्याय अत्याचार होईल त्या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी रस्त्यावरची लढाई लढणारच आहोत. या सर्व मागण्या आमच्या तुमच्यासारख्या मीडियांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत व या लोकांच्यापर्यंत आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू केलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी असलेल्या सुज्ञाचा प्रशासन आणि सुज्ञाचे आमचे मीडिया आहेत, कारण मीडिया हा लोकशाहीचा तिसरा खांब म्हणला जातो, याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं न्याय व्यवस्था निर्माण होऊ शकते. तर तुम्ही सर्वांनी आम्हाला अशा पद्धतीनं न्याय देण्यासाठी आमच्या पाठीशी राहावं आणि सचिन कांबळेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा कायमस्वरूपी चालूच राहणार, एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापित करावे या मागणीसाठी वृत्तपत्र विक्रेत्यांचे सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वृत्तपत्र विक्रेत्यांचा असंघटित कामगार म्हणून राज्यभर नोंदणी सुरू करणे व कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू आहे. आज सांगली जिल्ह्यातील ही एक आंदोलन करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या 10 ते 12 वर्षांपासून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासाठी पाठपुरावा करत आहे. शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ न करता सर्वच असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र असंघटित कामगार सुरक्षा मंडळाची घोषणा केली, परंतु वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आमच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. यासाठी आज वृत्तपत्र विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आम्ही गेली 10 ते 12 वर्ष वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ व्हावं यासाठी आंदोलन करीत आहे. शासनाने काही दिवसापूर्वी कल्याणकारी मंडळाची घोषणा केली, असंघटित कामगारांसाठी मंडळ जाहीर केलं, परंतु या घोषणेनंतर त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. आमची या ठिकाणी मागणी आहे की असंघटित कामगार कल्याण मंडळ अंतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तत्काळ चालू करावी संपूर्ण राज्यामध्ये. त्याचबरोबर या कल्याणकारी मंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आमच्या मागणीप्रमाणे वेळोवेळी पालकमंत्री आणि मुख्यमंत्री, सहकार मंत्री, त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील या सर्वांच्या बैठकीमध्ये ज्या मागण्या ठरलेल्या आहेत, जे आम्ही निवेदने दिलेले आहेत, तर त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू व्हावी ही आमची आग्रहाची मागणी आहे. आज या महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्रासारख्या एका महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे 3 ते 3.5 लाख वृत्तपत्र विक्रेते या वृत्तपत्र विक्रीचं काम करतायत. आम्ही गेली अनेक दिवस या मागणीसाठी पाठपुरावा करत असताना केवळ नोंदणी आणि किरकोळ काम करण्यापलीकडे शासनाचे पाऊल पुढे जात नाही आहे. तर आमचं एक आता आग्रह म्हणणं आहे की अनेक दिवसापासून मागणी करणारे आमचे अनेक वृत्तपत्र विक्रेते आज रिटायर झाले आहे व्यवसायातून. त्यांचे थकलेले आहेत, त्यांचे हातपाय थकलेले आहेत, पण अजूनही त्यांना पेन्शन किंवा इतर काही लाभ मिळाले नाहीत. तर शासनाने अजूनही आमचा अंत न पाहता लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आमच्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांसाठी कल्याणकारी योजना, पेन्शन योजना लागू कराव्यात. आज या ठिकाणी राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये साधारण 30 ते 35 जिल्ह्यामध्ये आमचे वृत्तपत्र विक्रेते आज आंदोलन करतायत. 3 लाखाहून अधिक विक्रेते राज्यातील आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी. वीज दरवाढीच्या निषेधात तासगावच्या शिवसेनेच्या वतीने वीज बिलांची होळी केली. आज शिवसेना तासगाव तालुक्याच्या वतीने कृषी व घरगुती वाढीव वीज दराविरोधात महावितरण कार्यालयासमोर शिवसेना तासगाव तालुका प्रमुख अमोल काळे यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलांची होळी आंदोलन करण्यात आले. तसेच वीज दर तात्काळ कमी न झाल्यास यापुढे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय. ग्रामीण मुलींना मिळणार 12वीपर्यंत एसटीचा मोफत सवलत पास. एसटीच्या विविध सवलत योजनांची व्याप्ती वाढवली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे. एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध घटकांना प्रवास सवलत दिली जाते. या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना 12वीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही सवलत 10वीपर्यंतच्या मुलींसाठी होती. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठी ही सवलत लागू करण्यात आली आहे. पत्रकारांनाही आता वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध समाज घटकांनाही एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा मंत्री श्री रावते यांनी यावेळी केली. या विविध सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे 2.18 कोटी लाभार्थ्यांना होणार आहे. माळशिरस पुरंदावडे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अण्णा मोहिते व उपाध्यक्षपदी सारिका हिवरे यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 24 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पुरंदावडे येथे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली. सदर शाळेत या निवड प्रक्रियेस पालकांचा 100% प्रतिसाद मिळाला व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये अण्णा नामदेव मोहिते यांची अध्यक्षपदी तर सारिका संतोष हिवरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोधात निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून दत्तात्रय पालवे, तानाजी ओवाळ, महादेव सुरवसे, संजय नाळे, अनंता मिसाळ,
सुजाता जाधव, सुनीता पिसे शिक्षक तज्ज्ञ म्हणून, जनार्दन शिंदे ग्रामपंचायतीमधून, सागर ओवाळ शिक्षक प्रतिनिधी, क बा कोळेकर या नव्याने पुनर्घटित शाळा व्यवस्थापन समितीमधील गावचे सरपंच देवीदास ढोपे व उपसरपंच पोपट गरगडे यांनी अभिनंदन व सत्कार केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आरोग्य हीच खरी संपत्ती. दुसऱ्यांचं भलं करण्याच्या नादात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यानंच महिलांचं मोठं नुकसान. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांचं शिरोलीमध्ये वक्तव्य. हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या सोबती महिला संस्थेच्या वतीनं मोफत रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सोबती महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. दुसऱ्याचं भलं करण्याच्या नादात महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं तर अनेक आजार उद्भवतात. प्रत्येक महिलांनी 1-2 महिन्यातच आरोग्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सोबती संस्था नेहमी तुमच्या सोबत असेल. आजार होऊ नये यासाठी स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण महत्त्वाचं आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने नमामी पंचगंगा यांसह अनेक उपक्रम राबवले जातात, ते आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. ज्या आपल्या शरीरामध्ये लाल पेशी असतात त्यांच्यामधलं हिमोग्लोबिनचं प्रमाण घटतं. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि स्वागत करत्या ताई मंगलताई महाडिक, त्या डॉक्टर हेगडे यांची सर यांची टीम आणि उपस्थित सर्व. आज या ठिकाणी व्यासपीठावर सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, संस्थेच्या मार्फत आणि आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष अशा पद्धतीनं सर्व मुलींचं गर्ल्स असू दे खर्च होऊ शकतो म्हणून अशी वेगळी रक्कम काढून ठेवली आहे सांगा. हातकणंगले हेरले येथे मध्यरात्री बंद घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं माळ भागावरील चर्च शेजारी बबन भाऊ कदम पत्नी आणि मुलांसह राहत आहेत. बबन हे सेवानिवृत्त आहेत तर मुलगा MIDC काम करतो. मुलाचं लग्न ठरलं असून लग्नाची तयारी सुरू आहे. नेहमीप्रमाणे मुलगा दुसऱ्या मजल्यावर तर बबन आणि त्यांची पत्नी आतील खोलीत झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका काठीला आकडा टाकून खिडकीतून दरवाजाच्या आतील कडी काढून आत प्रवेश केला. किल्ल्यांचा जुगडा शोधून हे कुटुंब झोपलेल्या खोलीत असणाऱ्या तिजोरीचा दरवाजा किल्लीच्या सहाय्यानं खोलून आतील विविध ठिकाणी ठेवलेले दागिने सोप्यात आणून काढून घेतले. यावेळी सदर कुटुंबावर स्प्रेची फवारणी केल्यामुळे चोरटे बिनधास्तपणे चोरी करून निघून गेले. यामध्ये सोन्याच्या 2 अंगठ्या, 2 चेन, सोन साखळी, मंगळसूत्र, गंठण, कानातील फुले आणि रोख 15,000 असा ऐवज होता. चोरट्यांनी फ्रीजमधील दह्याची डेचकी आणि पाण्याची भरलेली घागर आणि 2 मोटारसायकली पळवल्या. घटनास्थळापासून अवघ्या 0.5 किलोमीटरवर अंतरावर रस्त्यालगतच असणाऱ्या शेतवडीत दह्यावर यथेच्छ मार ताव मारून पलायन केलं. सांगलीतील गोडाऊनवर पोलिसांचा छापा, 3.5 लाखांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय. सांगलीतील मार्केट यार्डमध्ये आज अन्न औषध प्रशासन गुंडाविरोधी पथकाने छापा टाकून त्यामध्ये 3.5 लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. अल्ताप मोमीन नामक व्यक्तीच्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकला आहे. छाप्यादरम्यान गुटखा, पानमसाला व जर्दा आढळून आला. अंदाजे 3 ते 3.5 लाखांचा मुद्देमाल असून या प्रकरणी दोघांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांच्या गोडाऊनवर वर्षभरात 3 वेळा छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे आणि आज पुन्हा याच गोडाऊनमध्ये पुन्हा अवैध गुटखा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर हा बेकायदेशीर गुटखा कशासाठी व कोठून आणला याबाबत तपास करण्यात येत आहे. मी सुकुमार चोगले, असिस्टंट कमिशनर फूड अँड ड्रग ऑफिस सांगली. आम्हाला आज पोलिसांच्याकडून एक इन्फॉर्मेशन मिळाली की मार्केट यार्डमध्ये जे कब्रस्तर आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला एका ठिकाणी खोलीमध्ये बंदी केलेला गुटखा, पान मसाला असा साठा आहे. त्यांच्या इन्फॉर्मेशननुसार आम्ही ते आलो स्पॉटला. मार्केट यार्डमध्ये नानवाणींच्या दुकानाच्या पाठीमागे हे गोडाऊन आहे. अल्ताप मुलानी या नावा माणसाचं ते गोडाऊन असल्याचं कळलं आम्हाला. आम्ही आलो त्यावेळी पोलीस अधिकारी श्री डोके साहेब आणि त्यांचा स्टाफ ऑलरेडी हजर होता.
त्यानंतर आम्ही सर गोडाऊन फोडून बघितलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंध केलेला असा पान मसाला गुटखा आणि जर्दा इत्यादी आम्हाला साठा असल्याचं आढळून आलं. साधारण त्याची किंमत अजून मोजमाप आमचं चालू आहे पण अंदाज एक 3 ते 3.5 लाख एवढी किंमत होईल असा माल आहे तो आम्ही सर्वांचा जप्त केलेला आहे. आणि याच्यामध्ये बाबा नक्की हा माल कुठून आला काय आला सगळी सगळी चौकशी आम्ही करणार आहोत. सध्यास्थितीमध्ये हे गोडाऊन मुलांनी नावाच्या माणसाच्या ताब्यात असल्याचं आम्हाला समजलं तर त्यांच्या विरुद्ध आम्ही फौजदारी खटला दाखल करणार आहे आणि यामध्ये आणि कोणी कोणी सहभाग असेल त्यांचा या प्रकरणामध्ये आम्ही तपास करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहोत. अशा प्रकारच्या कारवाई पूर्ण जिल्ह्यामध्ये धडकपणे आम्ही राबवणार आहोत आणि जिथे जिथे गुटखा विक्री होते अवैधरित्या अशा ठिकाणी कडक कारवाई आम्ही घेणार आहोत. धन्यवाद. जत दफळाफूर येथे दारूच्या दुकानावरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या फौजदारांसह 4 पोलिसांना धक्काबुक्की, दोघांना अटक करण्यात आलेली आहे. जत तालुक्यातील डफळापूर येथे सिंधी दुकानावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस कार्यालयाकडील पोलीस फौजदार यांच्यासह 4 पोलिसांनी यलगार यांच्या सिंधी दुकानावर कारवाई करण्यासाठी गेले असता दुकानदाराने फौजदारांसह पोलिसांना धक्काबुक्की करत कोंडून ठेवल्याची घटना घडली असून याबाबत या घटनेची गंभीर दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांनी जत येथील पोलीस फौजफाटा पाठवून 2 सिंधीवाल्यांना अटक केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की तफळापूर तालुका जत येथे बनावट शिंदेंची 2 ते 3 दुकानं आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काही नागरिकांनी पोलीस अधिकारी कार्यालयाकडे केली होती. याची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांची टीमनेही कारवाई केली आहे. तफळापूर गावामध्ये यलगार नावाचे इसम हे शिंदी आणि ताडी विकतात. त्यांचा शिंदी आणि ताडी विक्रीचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आहे अशी गावकऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाली होती. सदर संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी आम्ही आमचं पथक पाठवलं होतं. पथक पाठवलं असताना तिथं त्यांचं ताडी केंद्र आहे. त्या ताडी केंद्रामध्ये गेल्यानंतर पथकातील अधिकारी आणि कर्मचारी सर्च घेत असताना आणि विचारपूस करत असताना यलगार त्यांच्या भावांनी पोलिसांना धक्काबुक्की केलेली आहे आणि पोलीस ज्या एका रूममध्ये सर्च घेण्यासाठी गेलेले होते तिथे बाहेरून कडी घालून त्यांना आतमध्ये कोंडून ठेवलेलं आहे. हे शासकीय कामामध्ये अडथळा आणण्याचं काम आहे. त्यामुळे IPC 353 आणि 342 नुसार या सर्वांवरती गुन्हा दाखल जत पोलीस स्टेशन इथे करत आहोत. ST महामंडळाने प्रवाशांची आर्थिक लूट थांबवावी, युवक नेते विक्रम ढोणे यांचे जत येथे वक्तव्य. जत ते वल्लभनगर या ST सेवेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या लोकांची आर्थिक लूट सुरू आहे. ही लूट महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून आलं आहे. याबाबतची लेखी तक्रार युवक नेते विक्रम ढोणे यांनी विभाग नियंत्रक सांगली यांच्याकडे दिली आहे. ढोणे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटलं आहे की वल्लभनगर जत ही बस वल्लभनगर स्थानकावरून रात्री 10 वाजता निघते. या बसमधून जत तालुक्यातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदी प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या बसची ऑनलाईन बुकिंगची सुविधा असून बुकिंग करताना संगणकावर साधी बस दर्शवते. यावेळी तिकीट दर 435 रुपये दाखवून आरक्षण केलं जातं पण प्रत्यक्षात प्रवास करतेवेळी वाहकाकडून सदरची ST शिवशाही पद्धतीची असल्याचे सांगून तिकीटाचा फरक म्हणून पुन्हा 118 रुपये प्रवाशांकडून घेतले जाते. प्रवाशांनी फरक तिकीटाचे 118 रुपये दिले नाहीस ST मधून उतरवले जाते. याबाबत प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या संभ्राव्यस्था निर्माण झाली आहे. तिकिटाचे ऑनलाईन बुकिंग करतानाच पूर्ण रक्कम संगणकावर का दाखवली जात नाही? बुकिंग करताना तिकीट साध्या बसचे आणि प्रवास करताना शिवशाहीच्या जबरदस्तीच्या बसचे अशी अजब शिक्षा जत तालुक्यातील प्रवाशांना बसत असून हा प्रकार गेल्या 2 महिन्यांपासून चालू असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारची गंभीरपणे चौकशी करण्याची मागणी युवक नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे. ऑनलाईन बुकिंग करतेवेळी साधी गाडी दाखवून 435 रुपये घेतले जातात आणि प्रत्यक्षात गाडीमध्ये बसण्याच्या टायमिंगला गेल्यानंतर फरक डिफरन्स तिकीटच्या नावाखाली 176 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात. मुळात जे ऑनलाईन बुकिंग करणारे ज्यांची इच्छा आहे ते जर शिवशाही दाखवले तर आणि त्यांचा जो शिवशाहीचा जो दर आहे तो दिला तर ज्याला इच्छा आहे ते इच्छेनुसार ते बसू शकतात. पण ग्राहकांची फसवणूक करून ग्राहकांना दाखवताना साधी गाडी दाखवतात आणि प्रत्यक्षात शिवशाही गाडी आणून त्याचा डिफरन्स तिकिटाच्या तिकीट म्हणून प्रत्यक्ष बसवतात. नसेल तिकीट नसेल तर तुम्ही दुसऱ्या गाडीने या किंवा गाडीतून उतरा अशा पद्धतीने जतमध्ये पण असाच प्रकार होतो आणि पुण्यावरून येणाऱ्या वल्लभनगर पुणे गाडीचा पण हाच प्रकार होतो. संध्याकाळच्या पुण्यावरून येणाऱ्या गाडीत ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या बहुसंख्येत जास्त आहे.
तर संध्याकाळी येताना जर एखाद्याकडे पैसे नसेल तर ह्या यांच्या चुकीच्या कारभारामुळं सामान्य प्रवाशांना हजार तोट्या फसवणूक व्हायला लागली, यांची आर्थिक फसवणूक व्हायला लागलेली आहे. आणि याच्यामुळं एस टी सारख्या एका सर्वसामान्य खेड्यात पोचलेल्या सर्वसामान्यांचा आधार असलेल्या डेपोकडे बघण्याचा दृष्टिकोनाने बदलत चाललेला आहे. एवढं चांगलं एस टीचं जाळं आहे म्हणून महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचा एस टी हा आधार आहे. आणि हा आधारच असं फसवणूक करून जर लुबाडणूक करत असेल तर हे एक दुर्दैव आहे. आणि याच्यावरतीच वरिष्ठांनी चौकशी करून योग्य ती त्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी आणि हा सगळा प्रकार बंद व्हावा एवढीच एक आम्ही आज विनंती केलेली आहे. जत शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा भाजी मंडईचा प्रश्न अखेर मार्गी. सत्ताधिकाऱ्यांनी घेतला धोरणात्मक निर्णय, शहरातील रस्ते येणार मोकळा श्वास. जत शहरातील वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा भाजी मंडईचा प्रश्न अखेर सत्ताधिकाऱ्यांनी धोरणात्मक निर्णय घेत मार्गी लावला आहे. आज जत शहरातील वाचनालय चौकातील चावडी समोर सत्ताधारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बनेनावर व उपनगराध्यक्ष आप्पा पवार, बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे, स्वच्छता सभापती टिम्मू येडके, नगरसेवक इकबाल गवंडी, नामदेव काळे, निलेश बामणे, माजी नगरसेवक नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष श्रीकांत शिंदे आदी जण उपस्थित होते. जत शहरातील भाजी विक्रेते शहरातील स्टेट बँकेसमोर बसत असल्यामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी यांसह शहरातील अनेक प्रश्न हे नवीन मुख्याधिकारी यांच्यासमोर आव्हान होतं. अखेर आज भाजी विक्रेतेमुळे शहरात होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आलं आहे. स्टेट बँक बाजारपेठे येथील रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे. भाजी मंडईचा प्रश्न म्हणजे खूप मोठा प्रश्न झाला होता. त्या भाजी मंडईचा प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही आज इथं जर शहरामध्ये मध्यावर्ती असलेल्या ठिकाणावरती भाजी मंडई सुरू करण्याचा आज शुभारंभ केलेला आहे. आणि ह्या प्रश्न ह्या 15 दिवसात मार्गी लावण्याचं आमचं ध्येय आहे. भाजी मंडईचा प्रश्न एक खूप क्लिष्ट प्रश्न होता, त्याचा आज आम्ही तोडगा काढला. याच्या आधी भाजी मंडईसाठी मार्केटमध्ये रस्त्यावरती लोक बसत होते, त्यामुळे वाहतुकीला खूप अडचणी होत होत्या, त्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट पण झाले होते. यावरती तोडगा म्हणून आम्ही मारुती मंदिरजवळची जागा आत्ता अंतिम केलेली आहे. तसेच जुनी भाजी मंडई आणि मारुती मंदिरची जागा, जवळची जागा वाचनालयाची, या दोन्ही जागेत मिळून आम्ही आत्ता भाजी मंडई बसवण्याचा कयास केलेला आहे. त्याप्रमाणे आत्ता आज आपण जर पाहिल्याप्रमाणे JCB ने कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे काम पुढील 2 महिन्यात कम्प्लीट होईल आणि पूर्ण जत शहरातील संपूर्ण भाजी मंडई ही या 2 ठिकाणी वसवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये फळ विक्रेत्यांसाठी सेपरेट जागा, भाजी विक्रेत्यांसाठी सेपरेट जागा व आठवडा बाजारसाठी जी लोकं येतात त्यांच्यासाठी सेपरेट जागा, अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. जत शहरातील वर्षानुवर्षे भाजी मंडईचा प्रश्न हा प्रलंबित होता, हा प्रश्न मिटवण्यासाठी आजच या भाजी मंडईचा शुभारंभ करण्यासाठी नगराध्यक्ष मॅडम, सीओ साहेब, सर्व सत्ताधारी नगरसेवक या भाजी मंडईचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. साधारण या भाजी मंडईचा प्रश्न 25 ते 30 दिवसामध्ये प्रश्न सोडून आम्ही या ठिकाणी मोठी भाजी मंडई उभा करीत आहोत. पुरवठा शाखेला हेलपाटे मारून त्रस्त झालेल्या नागरिकांना जत तहसीलदारांनी 1 दिवसात 300 राशन कार्ड दिले. जत तालुक्यातील अनेक नागरिकांना दिवसेंदिवस तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेला हेलपाटे मारूनही नवीन विभक्त राशन कार्ड मिळेना झाल्याने अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब येवळे व बसवसेनेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी जतचे नूतन तहसीलदार सचिन पाटील यांना प्रलंबित राशन कार्डबद्दल सविस्तर माहिती देऊन सोमवार 24 सप्टेंबरपर्यंत राशन कार्ड देण्यात यावेत, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. सध्या ग्रामीण भागातील प्रधानमंत्री घरकुल योजनेचे सर्वे चालू असल्याने आधार कार्डाबरोबर राशन कार्ड क्रमांक जोडणेही महत्वाचे असल्याने काही कुटुंबातील नागरिकांकडे रेशन कार्ड नसल्याने सदर कुटुंबाला घरकुलापासून वंचित राहिल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून होलार समाज आणि बसवसेना या संघटनेच्या उपोषणाच्या इशाऱ्याने तहसीलदारांनी त्वरित प्रतिसाद देऊन तालुक्यातील प्रलंबित अशा 300 वर रेशन कार्डांचा प्रश्न 1 दिवसात मार्गी लावल्याने तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
तलावामधून होणारा पाणी उपसा तात्काळ बंद करावा यासाठी मच्छीमार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. जत तालुका मच्छीमार संघटना यांच्या वतीने म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ सोडून तलाव पूर्ण भरून घेण्यात यावा व तलावामध्ये राखीव पाणी साठा कायमस्वरूपी ठेवण्यात यावा, तसेच तलावामधून होणारा पाणी उपसा बंद करावा यासाठी तहसील कार्यालय जत येथे उपोषण करण्यात आलं आहे. या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख मलकारी पवार, मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनचे नियाज जमादार, सुखदेव एवळे, दलित महासंघाचे प्रकाश देवकुळे यांनी पाठिंबा दिला. रोजी आम्ही सर्व मच्छीमार संघटनेचे सर्व संस्थाचालक पदाधिकारी, मच्छी विक्रेते, मच्छीमारी सभासद यांच्या वतीने आम्ही आज उपोषण बसणार आहे. यापूर्वी तहसीलदार मान्य तहसीलदारांना दिनांक 12 रोजी आम्ही पत्राने कळवलं होतं की तात्काळ जो तलावातलं जो पाणी उपसा होणार आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा व रिझर्व पाणीसाठा, राखीव जो पाणीसाठा आहे तो ठेवण्यात यावा व म्हैशाचं पाणी योजनेतून जे पाणी सोडण्यात येतं हे ट्रायल बेसिसवर सोडण्यात यावं हे आमच्या प्रमुख मागण्या होत्या. शासनाने याचं आम्ही तहसीलदारांनी कोणतीही दखल घेतली नाही. बराचसा आम्ही यापूर्वी देखील पत्रव्यवहार केलेला आहे. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की 10 ते 15 दिवसात हे पाणी पूर्ण आटण्याच्या परिस्थितीचं होतं. आता तर परिस्थिती याच्यापेक्षा बेकार अशी आहे की काही तलावामध्ये मत्स्यबीज मरतूक ही व्हायला सुरुवात झालेली आहे. तलावामध्ये पाणी कमी झाल्यामुळं माशाला ऑक्सिजन कमी होऊन ते माशाची मरतूक व्हायला चालू झालेली आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यामुळं सर्व मत्स्यसंस्थेनी चांगल्या प्रकारे मत्स्यबीज सोडून याची जोपासना केली होती. पण आता वेळेअभावी दुष्काळामुळं पाऊस पुरेसा न झाल्यामुळं आता तलावातील पाणीसाठा म्हणजे पूर्ण संपण्याच्या परिस्थिती आहे. शासनाने याची गंभीर दखल अद्यापही घेतलेली दिसून येत नाही. तशी बऱ्याचशा तलावामध्ये, बऱ्याचशा गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. पण आमच्या मत्स्यसंस्थेच्या ह्या माशाच्या ह्याचा जरी असला तरी इतर जे गोष्टी आहेत जनावरांच्या पिण्याचा व माणसांच्या पिण्याचा देखील प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा बनणार आहे. त्यामुळे शासनाने त्वरित त्याची दखल घेऊन जर पाठपुरावा केल्यास हे पाणी राखीव राहील, अन्यथा पिण्यासाठी पाणीही देखील संपेल, जनावरांचा प्रश्न गंभीर होईल व मत्स्य उत्पादकांचं देखील मोठं नुकसान होणार आहे. व जर तसं जर घडलं, मत्स्य उत्पादन आर्थिक तोट्यात जर गेला तर शासनाने त्यांची. मिरज शासकीय रुग्णालयाने 22 वर्ष झाली उच्च न्यायालयात म्हणणे सादर केले नसल्याने बडतर्फ कर्मचाऱ्यांचे रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. 22 वर्ष झाली मिरज शासकीय रुग्णालयातील बडतर्फ कर्मचारी सेवेत सामावून घेण्यासाठी चंद्रकांत गुरव न्यायालयीन लढा देत आहेत. कक्ष सेवक म्हणून मिरज शासकीय रुग्णालयात सेवा बजावित असताना त्यांच्यावर बडतर्फ कारवाई झाली होती. त्यानंतर ही कारवाई चुकीची झाली आहे म्हणून त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्याचे निकाल गुरव यांच्याकडून झाले आहेत. मिरज शासकीय रुग्णालय तर्फे मुंबई हायकोर्टात ही केस चालू आहे. गेली 22 वर्ष मिरज शासकीय रुग्णालयाने म्हणणे सादर केलं नाही, त्यामुळे चंद्रकांत गुरव यांनी मिरज शासकीय रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. शासकीय रुग्णालय विभागाने याबाबत लवकर म्हणणे सादर केले जाईल असे आश्वासन दिल्यावर गुरव यांनी उपोषण मागे घेतलं. त्यापासून मी रुग्णसेवाही व्यवस्थित केलेलं आहे, कधी गैरवर्तन केलेलं नाही. पण यातल्या वरिष्ठाने जाणून बुजून काय तर वरिष्ठांना सांगून कसं काय तर करून मला कामानं कमी करावं म्हणून वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन मला कमी केलं आहे बडतर्फ 31/12/98. त्यासाठी मी या अधिष्ठातांना एक निवेदन दिलं आहे, चुकीची माहिती देऊन मला बडतर्फ केलं आहे. जर मला तुम्ही नाही कामं घेतलं तर मी वरील दाद मागण्यासाठी कामगार न्यायालयामध्ये केस दाखल करत आहे. कामगार न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर कामगार न्यायालयाचा पण माझ्यातर्फे निकाल लागला. मग परत यांनी औद्योगिक न्यायालयात दाखल केली, तो देखील निकाल माझ्यासारखा झालेला आहे, खालचा दिलेला. आणि निकाल असा आहे की 30 दिवसात फरक द्या आणि ताबडतोब कामावर घ्या. मग त्यावेळेपासून दोहींनी ही केस हायकोर्टमध्ये नेऊन दाखल केल्या. तेव्हापासून मला आत्तापर्यंत काहीही मला मिळालेलं नाही आणि माझं नुकसान फार वाढलं. यावेळी अधिष्ठात डॉक्टर उबाळे यांनी माहिती दिली आहे. कांत धोंडीराम गुरव हे आमच्याकडे 7/7/1993 रोजी कार्यरत होते. त्याच्यानंतर कोर्ट केस निमित्त त्यांचे शासनाशी वाद झाल्यानंतर ती केस कोर्टामध्ये गेलेली आहे. सद्यस्थितीमध्ये हे प्रकरण माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई या बेंचवर असून त्याचा क्रमांक 155/2011 असा आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. प्रशासनाच्या वतीने आमची त्यांची सर्व कागदपत्रे संचालकाला याचा निकाल लवकरात लवकर करावा म्हणून विनंतीस्तव आम्ही पुढे पाठवित आहोत.
आज त्यांची भेट घेऊन काय त्यांना आज त्यांची भेट घेऊन डॉक्टर धुमाळ सरांनी त्यांना उपोषण सोडण्यास सांगितले. आमचे प्रशासन त्यांना पूर्णपणे सहकार्य करून त्यांचा कोर्ट निकाल लवकरात लवकर लागेल म्हणून आमच्या प्रशासनातर्फे कागदांची पूर्तता पूर्णपणे त्यांना सहकार्य करेल. सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अजिंक्य पाटील यांचं नाव निश्चित तर इतर समित्यांवर महिला राज येणार. माजी आमदार दिनकर पाटील यांचे सुपुत्र अजिंक्य पाटील यांच्या नावावर कोवर कमिटीने शिक्कामोर्तब केला असून उद्या अर्ज भरण्यात येणार आहेत. तसेच महिला बालकल्याण समाज कल्याण गुंठेवारी आणि प्रभाग समिती सभापती पदांसाठी सर्व महिला उमेदवार देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. यावेळी कोवर कमिटीचे शेखर इनामदार माजी आमदार दिनकर पाटील सुरेश आवटी मकरंद देशपांडे मुन्ना कुरणे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. तर काँग्रेसकडून स्थायी आणि महिला बाल कल्याण समिती लढवली जाणार आहे तर प्रभाग समिती आणि समाज कल्याण राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहेत. माळशिरा सदाशिवनगर येथे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. माळशिरा सदाशिवनगर येथे प्रज्योत त्यात्या सालगुडे पाटील मित्र मंडळ व गणेशोत्सवा मंडळातर्फे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या गणपतीची आरती व अभिषेक तसेच भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी आरती अभिषेक व रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम आरती व अभिषेक पूजा करून नंतर डॉक्टर विजयसिंह भगत व डॉक्टर मनीषा भगत यांच्या शिवशंकर हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर मनीषा भगत व डॉक्टर विजयसिंह भगत यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्वागत केले. तसेच यावेळी प्रसिद्ध उद्योजक प्रशांत दोषी यांची कन्या कुमारी सिमरन दोषी व सुपुत्र चिरंजीव आर्यन दोषी यांचे पंचमेरूचे 5 उपवास हे व्रत केलं होतं. त्यानिमित्ताने शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. ऋषी मुनींच्या आयुर्वेदाचे उपचार आता सर्वसामान्यांना अत्यल्प दरात. गुणवत्तेशी तडजोड न करता आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा करणारे पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अर्धांगवायू, सांधे व मनसाचे विकार, पोटाचे विकार, वंध्यत्व, स्त्रीरोग, मधुमेह, मूतखडा, त्वचा विकार, मूळव्याध, गुदविकार, बाल विकार यावरती खात्रीशीर उपचार. पॅथॉलॉजी, फिजिओथेरपी, पंचकर्म विभाग. मुलांसाठी सुवर्ण प्राशन संस्कार. स्वच्छ निसर्गरम्य परिसर, दर्जेदार आरोग्यदायी पंचकर्म, निवासी तज्ज्ञ डॉक्टर, सर्व सोयीनियुक्त स्त्री पुरुष स्वतंत्र जनरल वार्ड, स्पेशल रूम्स, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आयुर्वेदिक जेवण, लिफ्टची सोय, रसचाळीतील शुद्ध आयुर्वेदिक औषधे. निरोगी आरोग्याचा मंत्र आयुर्वेद सर्वत्र. LRP आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, प्रकाशनगर, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 023-42-66-12-12. किमया ब्युटी पार्लर नातं जिव्हाळ्याचं विश्वासाचं. बदललेला पत्ता, हरिकृपा रेसिडेन्सी, पहिला मजला, जुमा मशीद जवळ, ब्राह्मणपुरी, मिरज. मॉडर्न हेअरकट्स, ब्युटी ट्रीटमेंट्स, ब्युटी पार्लर कोर्स, नववधूचा मेकअप यासाठी 25 वर्षापासून सुप्रसिद्ध. बेसिक, ऍडव्हान्स, ब्युटी पार्लर कोर्स यासाठी नावनोंदणी सुरू आहे. मेहंदीचे नॉन केमिकल, घरी बनवलेले उत्कृष्ट कोण मिळतील.
नवधूचा मेकअप, मेहंदी, वेळ 12 ते 6, फक्त मंगळवारी सुट्टी असते. जुन्या जागेशी आमचा काहीही संबंध नाही. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. किंग स्टार अॅक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता: कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 9956809144. स्क्वेअर सायन्स अकॅडमी, CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170, HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज. इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास: पर्सनल गायडन्स, टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन, मोस्ट फोकस्ड कोचिंग फॉर बोर्ड CET अँड JEE, प्रोव्हिजन ऑफ प्रिंटेड नोट्स अँड स्टडी मटेरियल. कॉन्टॅक्ट मुळे सर, 8888517084, तांबोळकर मॅम 9850993238. स्क्वेअर सायन्स अकॅडमी, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली.